नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 24 जून 2020। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आज आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणी पाऊस सध्या सुरू आहे। तर मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आज पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे। तर मित्रांनो, उद्या दिनांक 25 जून 2020, तर उद्यापासून मित्रांनो आपल्या राज्यामध्ये दुपारनंतर म्हणजे सायंकाळपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आत्ताचे मित्रांनो 3:40 म्हणजे दुपारचे 3:40 झालेले आहे। तर मित्रांनो, आत्ता हल्ली आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊस म्हणजे कसा पाऊस चालू आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सोबतच मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये म्हणजे उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे याविषयी पण आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की आत्ता हल्ली आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान चालू आहे ते। तर मित्रांनो, आपण बघू शकता की इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊसमान बघायला मिळतच नाही आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता पुण्यामध्ये एका दोन ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे, ज्यामध्ये इकडे आणि मित्रांनो इकडे बघू शकता की मागजनपाशी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळत आहे। सोबतच इकडे बघू शकता की राजापूरच्या ह्या साईडला पण आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे, तर उरळ ठिकाणी आपल्याला सध्याच्या घडीला पाऊस सुरू नाही आहे। तर मित्रांनो, आपण इकडे बघू शकता की इकडे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, इकडे बघू शकता की नांदेड साईडचा जो भाग आहे मित्रांनो, हिंगोली सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की मित्रांनो कळमपुरी सोबतच मित्रांनो उमरखेड मित्रांनो पुसद ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्याच्या घडीला सुरू आहे। तसेच हिमायतनगर मित्रांनो किनवट ह्या भागात पण आपल्याला पाऊस बघायला सध्याच्या घडीला बघायला मिळत आहे। सोबतच मित्रांनो, लोणार रिसोर्ट ह्या भागात पण आपल्याला पाऊस सुरू आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की इकडे मोटाडा मलकापूर ह्या भागामध्ये पण सध्या हलका स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। सोबतच अकोला जिल्ह्यामध्ये पण आपल्याला पाऊस गोरेगाव मित्रांनो आलंदा बोरगाव मंजू ह्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की इकडे खेरडा म्हणून साईडला इथे पाऊस पण सुरू आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की दर्यापूर सोबत मूर्तिजापूर अमरावतीचा काही भाग ह्या भागात पण आपल्याला सध्या पाऊस सुरू आहे। सोबत मित्रांनो, इकडे बघू शकता की अंजनगाव अकोटच्या ह्या भागामध्ये पण सध्या पाऊस सुरू आहे। सोबत मित्रांनो, इकडे वर्धाचा भाग आहे इकडे आपल्याला फालेगाव मित्रांनो धामणगाव रेल्वे चांदूर ह्या भागामध्ये पण सध्या पाऊस सुरू आहे। सोबतच इकडे मित्रांनो पुलगाव देवळी सोबतच इकडे कोल्हापूर म्हणून एक आहे तिथे पण सध्या पाऊस सुरू आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता की सोबतच इकडे मित्रांनो आपल्याला नागपूरच्या काही भागामध्ये सध्या पाऊस सुरू बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता की काटोल सोबतच नरखेड मित्रांनो दोरडली ह्या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस सध्या सुरू आहे। सोबतच कोंडाळी धमना ह्या भागात पण आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे। सोबतच सावनेर मित्रांनो बडेगाव सोबतच कामठी पारशिवनी कन्हानचा काही भाग नागपूरचा जो काही भाग ह्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। तसेच सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की मौदा ह्या भागात पण आपल्याला काही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे। इकडे बुट्टीबोरी पण ह्या ठिकाणी पण आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की हिंगणघाटच्या काही गावामध्ये पण पाऊस बघायला मिळत आहे। सोबतच मित्रांनो, इकडे बघू शकता की चंद्रपूरच्या काही भागामध्ये पाऊस दाखवत आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता की इकडे कवळजई ह्या भागामध्ये आपल्याला एका दोन गावामध्ये पाऊस बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, आपण पुढील 24 तासाचा विचार करायचा झाला तर आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊसमान बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये आपण बघू शकता की मित्रांनो इकडे बघू शकता की सोबतच आपल्याला इकडे आशिफाबाद मित्रांनो शिरपूर सोबतच अहेरी मित्रांनो भामरागड एटापल्ली मुलचेरा गिरडवारा मित्रांनो चामोर्शी ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। सोबतच चंद्रपूर मित्रांनो गडचिरोली ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच ताडोबा मित्रांनो देसाईगंज उमरेड मित्रांनो नागपूर भंडारा ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। गोंदिया ह्या ठिकाणी पण आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। तर सोबतच मित्रांनो सौसार घोटी वरुड आर्वी कोंढाळी मित्रांनो वर्धा सोबतच यवतमाळ ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच पांढरकवडा मित्रांनो इकडे उमरखेड पुसद कारंजा ह्या भागात पण आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच नांदेड मित्रांनो इकडे देगलूर अहमदपूर सोबतच हिंगोली उमरखेड ह्या भागामध्ये पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे। सोबतच लोणार वाशिम मित्रांनो कारंजा मित्रांनो अकोला खामगाव ह्या भागात पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।
सोबतच अमरावती, अचलपूर, मित्रांनो अकोट, धारणी, बुऱ्हाणपूर सोबतच खामगावचा काही भाग, ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या सरींची जोरदार शक्यता आहे. सोबतच मित्रांनो जळगाव, पाचोरा, सोबतच कन्नड, सिल्लोड, चिखली, मित्रांनो ह्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबतच मित्रांनो कन्नड, औरंगाबाद, मित्रांनो वैजापूर, सोबतच श्रीरामपूर ह्या भागामध्ये पण आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबतच मित्रांनो पैठण, माजलगाव, मित्रांनो सेलूचा काही भाग आहे, ह्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की बीड, कैज, परळी, मित्रांनो लातूर, सोबतच पेठ, बार्शीत, जामखेड ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सोबतच तुळजापूर, सोलापूर, मित्रांनो इंदी, जत ह्या भागामध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे, पण आपल्याला सायंकाळच्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सोबतच इंदापूर, करमाळा, मित्रांनो इकडे बार्शी, बारामती, दौंड ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो इकडे रायबाग, निपाणी, सोबतच कोडोली, सांगली, सोबतच कराड, विटा, मित्रांनो वडूस, सातारा ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो सावंतवाडी, मित्रांनो राजापूर, रत्नागिरी, सोबत चिपळूण ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच गोरेगाव, मित्रांनो साताऱ्याचा काही भाग, ह्या भागातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबतच पुणे, मित्रांनो दौंडचा काही भाग, खेड, खोपोली ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबतच मुंबई, कल्याण, डोंबिवली, मित्रांनो जुन्नर, इगतपुरी, वाडा, पालघर, सोबतच डहाणू ह्या भागामध्ये आपल्याला एकाच दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वगळता उर्वरित ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. सोबत मित्रांनो नाशिक, मनमाड, मित्रांनो मालेगाव ह्या भागातून आपल्याला सोबतच आव्हा ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच साक्री, मित्रांनो नवापूर, नंदुरबार, सिरपूर, धुळे, मालेगावचा काही भाग ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सोबत मित्रांनो इकडे बघू शकता की अहमदनगरच्या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते.